शहापूर तालुका कुणबी समाज उन्नती संघाच्या तर्फे चालू वर्षामध्ये वधूवर सूचक मेळावा आयोजित केलेला आहे. कुणबी समाज संघाचा 65वा वर्धापन दिन जो 22 एप्रिल 2018 रोजी आहे, त्या दिवशी कुणबी समाज बांधवांचा वधूवर सूचक मेळावा कुणबी समाज हॉल कचेरी रोड शहापूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्व कुणबी बांधवांना विनंती करण्यात येते की त्यांनी या वधूवर सूचक मेळाव्यासाठी कुणबी भवन ठाणे कुणबी भवन शहापूर येथे हजर राहून त्या मेळाव्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. हल्ली विवाहाचा एक जटिल प्रश्न निर्माण झालेला आहे. बऱ्याच वेळेला अनुरूप असे जोडीदार मिळत नाहीत किंवा विविध भागामध्ये विविध ठिकाणी असे स्थळं उपलब्ध असतात पण आपल्याला त्याची माहिती नसते, त्याच्यामुळे विवाह जमण्यामध्ये फार मोठी अडचण निर्माण होते. ती अडचण लक्षात घेऊन शहापूर तालुक्यामध्ये कुणबी समाज संघाने 22 एप्रिल 2018 रोजी वधूवर सूचक मेळावा आयोजित केला असून समाज संघाकडे 100 वधूवरांची नोंदणी झालेली आहे. त्या वधूवरांनी तर या ठिकाणी हजर राहावेत. त्या व्यतिरिक्त ज्यांना या मेळाव्यामध्ये भाग घ्यावायचा असेल परंतु ज्यांची नोंदणी झालेली नाही अशा समाज बांधवांनीसाठी बांधवांनी सुद्धा त्या दिवशी समाज संघाच्या ऑफिसमध्ये शहापूर येथे हजर राहावे अशी समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करण्यात येते. सदर मेळाव्याचे प्रमुख श्री सापळेसर, उपप्रमुख श्री पडवळ व त्यांचे समिती सदस्य त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. समाज संघामध्ये एकूण 100 लोकांची नोंदणी झाली असून सर्व समाज बांधवांना व ज्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे त्या सर्व वधूवर मंडळींना विनंती करण्यात येते की त्यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे. त्या व्यतिरिक्त जे समाज बांधव या मेळाव्यासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना सुद्धा आवर्जून या ठिकाणी आमंत्रित करण्यात येत आहे. ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्या व्यतिरिक्त ज्यांना नोंदणी करावायची आहे त्यांनी त्या दिवशी सकाळी 10 वाजता हजर राहून नोंदणी केल्यास त्यांना वधूवर सूचक मेळाव्यामध्ये भाग घेता येईल. तरी सदरचा वधूवर परिचय मेळावा कुणबी भवन येथे 10 वाजता सुरू होणार असून संपूर्ण दिवस किंवा सदरचा कार्यक्रम संपेपर्यंत चालू राहील. सर्व वधूवरांना त्या ठिकाणी आपली आवड आपली निवड व त्या संदर्भामध्ये ज्या अपेक्षा असतील त्या अपेक्षा व्यक्त करता येतील त्या अपेक्षा अनुषंगाने जर त्या ठिकाणी वधूवर उपलब्ध झाले तर त्यांचा त्याच ठिकाणी परिचय करून देण्यात येईल व पुढील मार्ग सुकर होईल. हल्ली विवाह संदर्भामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात, विवाह जुळवण्यामध्ये अडचणी येतात. बऱ्याच वेळा विवाह वधूवर उपलब्ध नसतात किंवा आपल्या त्या संदर्भामध्ये माहिती नसते अशा मेळाव्यातून तर या ठिकाणी वधूवर उपस्थित राहिले परिचय झाला तर त्या माध्यमातून विवाह जुळून येऊ शकतात. ठाणे, पालघर, भिवंडी, मुरबाड या ठिकाणी वधूवर परिचय मेळाव्यामध्ये नोंदणी झालेल्या वधूवरांना सुद्धा आमंत्रित करण्यात येणार आहे. बऱ्याच वेळेला आपल्याकडील लोक ठाणे, मुंबई किंवा इतर शहरामध्ये राहत आहेत. बऱ्याच वेळेला त्यांचा या ग्रामीण भागाशी परिचय नसतो, त्याच्यामुळे वधूवर कुठे उपलब्ध आहेत या संदर्भातील माहिती त्यांना नसते. ही माहिती त्याने व्हावी आणि त्यामुळे त्यांचे वधूवरांचे विवाह जुळून यावे हा पण प्रयत्न या समाज संघाच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यामुळे इतर जे शहरातील वधूवर सूचक मेळावे सूचक मंडळ आहेत त्यांना सुद्धा आपण विनंती करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त इतर ठिकाणी म्हणजे ठाणे, पालघर, भिवंडी, मुरबाड या ठिकाणी जर वधूवरांनी नोंदणी केली असेल तर अशा वधूवरांना सुद्धा या ठिकाणी येण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. त्याप्रमाणे विनंती ठाणे, पालघर, भिवंडी व मुरबाडमधील वधूवर सूचकवरांना त्याप्रमाणे विनंती करण्यात आलेली आहे. त्यांचा सहभाग झाल्यास अधिक प्रमाणामध्ये वधूवर
आपल्या तालुक्यातील छाडगाव येथील रहिवासी खबर 24 तासचे प्रमुख श्री दिनेशजी पाचगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते नेहमीच आपल्याला मदत करतात, विनामूल्य मदत करतात. आपले ते समाज बांधव आहेत. खबर 24 तासचे त्याबद्दल मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि येथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.